देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने मतदार नोंदणी आणि मतदान केलं पाहिजे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात आचारसंहिता लागू शकते. या अनुषंगाने निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. याची पहिली प्राथमिकता जे पात्र मतदार आहेत त्यांची नोंदणी करणे सुरू असून जे मयत आहेत त्यांचं नाव यादीतून काढून टाकण्याचा प्रोग्राम चालू आहे. जिल्ह्यात हे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. निवडणुकीची तयारी या संदर्भात आज दहिवडी येथील बालाजी मंगल कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत महसूल प्रशासनाची बैठक पार पडली. या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर यांच्यासह महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आमचे ग्रामसेवक तलाटी, कोतवाल, पोलीस पाटील, BLO व जेव्हा मतदारांच्या पर्यंत जाऊन पात्र मतदारांच्याकडून कागदपत्र मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. त्याचसोबत आपल्या घरातील जर दुर्दैवाने कोण मयत झाला असेल तर त्यांची मतदार यादीतून नोंद कमी करून घ्यावी असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय. नमस्कार, मी जिल्हाधिकारी सातारा जितेंद्र डुडी. जसं की आता सर्वांना माहिती आहे की लोकसभाची निवडणूक आता खूप जवळ आलेली आहे. येणारे 2.5 ते 3 महिन्याच्या आत आचारसंहिता लागू शकते आणि त्याच्याप्रमाणे आता खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे. निवडणुकीची तयारी असताना सध्या आपण पहिला जे पाव उचलतो आहे ते जे मतदार पात्र आहे त्याची नोंदणी करून घेणे आणि ज्या मतदाराची डिलिशन करण्याची गरज आहे दुर्दैवाने मय झाल्यामुळे किंवा तेथून शिफ्ट झाले त्याच्यामुळे तर त्याचे नाव कमी करणे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपण सध्या काम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आता डेटा असा आहे की आपला जवळपास आणखीन 60,000 मतदार नवीन ॲड करायचे आणि जवळपास 70,000 डिलीट करण्याची गरज आहे. तर त्यासाठी BLO खूप मेहनतीने काम करत आहेत. पण जेव्हा आमचा BLO डॉक्युमेंट गोळा करायला जातो तेव्हा काही स्थानिक लोक ज्याचे मुलामुली तरुण लोक जे आहेत ते 18 वर्षाचे झालेले आहे ते सांगतात की त्याच्याकडे सध्या डॉक्युमेंट उपलब्ध नाही आहे, ते तुम्ही उद्या यावा. आणि मग BLO वारंवार तेच काम करावं लागतं. तर आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि आमची विनंती राहील की आपले देशाची सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्याला जीवन ठेवण्यासाठी सर्व माणसाची जबाबदारी आहे की त्याने त्याचा वोटर रजिस्ट्रेशन करून वोट केला पाहिजे. तर जेव्हा आमचा BLO तुमच्याकडे येतील किंवा त्याच्याऐवजी तुम्ही स्वतः BLO जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा, तुमचा वोटर रजिस्ट्रेशन करून घ्यावा आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाची दुर्दैवाने डेथ झालेली आहे किंवा इथून शिफ्ट झालेले आहे तर त्याचे नाव कमी करून घ्यावा आणि ज्या दिवशी इलेक्शन होईल त्या दिवशी इलेक्शनमध्ये जाऊन तुमचा मतदार नोंदावा जेणेकरून आपली लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा एक मोठा सहकार्य देऊ शकतो. आपली सर्व प्रशासकीय यंत्रणा, आपले सर्व बूथ लेवल ऑफिसर, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल हे येणारे 5-10 दिवस कंटिन्युअसली मात्र आता हेच काम करणार की जेव्हापर्यंत आपले सर्व वोट ॲड आणि डिलीट होत नाही आहे तेव्हापर्यंत ह्याच कामामध्ये राहील जेणेकरून सर्व लोकांची नोंद होऊन जाईल. शेवटी आणखीन एक माहिती सांगायचे की ज्या तरुण मुलामुलीचे 1 ऑक्टोबर 2024 18 वर्ष पूर्ण होत आहे ते सर्व लोक रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र आहे. तर आताच तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यावा. व्होटिंगसाठी जेव्हा तुमचे 18 वर्ष पूर्ण होतील तेव्हाच ते तुम्ही पात्र होईल. मात्र तुम्ही आताच रजिस्ट्रेशन करून ठेवला तर शेवटी तुम्हाला वेळेवर तुमचं वोटर आय डी कार्ड मिळू शकते. तर मोठ्या प्रमाणावर या गोष्टीमध्ये हा जे आपण मोहीम राबवतो आहे मिशन मोडमध्ये आपण करतोय त्याच्यामध्ये सर्व लोकांनी सहकार्य करावी अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद सर्वांचा. आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप जठार, गोंदवले.